सेतु अभ्यासक्रम इयत्ता 5वी विषय गणित। आज आपण पाहूया चाचणी क्रमांक 3। प्रत्येक प्रश्नाला एक गुण। 5/6 हा अपूर्णांक तयार करण्यासाठी दिलेल्या आकृतीचे किती भाग रंगवले पाहिजे? 5/6 म्हणजे 6 पैकी 5, त्यामुळे आपणास 5 भाग रंगवावे लागतील, म्हणून उत्तर आहे ब। चौरसाकार रुमालाची मधोमध एकच घडी घालून खालीलपैकी कोणता आकार बनवता येणार नाही? चौरसाकार रुमालाला त्रिकोण बनवता येतो आणि आयत बनवता येतो, पण एकाच घडीत तर चौरस बनवता येत नाही, म्हणून उत्तर आहे क। संजयकडे एक सफरचंद होते, त्या सफरचंदाचे त्याने काही समान भाग केले, त्यातील 1/4 भाग त्याने त्याच्या लहान भावाला दिला, 2/4 भाग त्याने ताईला दिला। त्याने स्वतः सफरचंदाचा 1/4 भाग खाल्ला, तर त्याने सफरचंदाचे किती समान भाग केले होते? त्याने सफरचंदाचे 4 समान भाग केले होते, उत्तर आहे ब। January 26 कार्यक्रमासाठी मीनलने दिनांक 21 जानेवारी ते 24 जानेवारी पर्यंत गायनाचा सराव केला, तर तिने एकूण किती दिवस सराव केला? 4 दिवस, उत्तर आहे अ। बाजूच्या चित्रातील घड्याळात किती वाजले आहेत ते सांगा? 3:20 क। खालील पैकी कोणाचे उत्तर बरोबर आहे? गणितामध्ये एककाखाली एकक आणि दशकाखाली दशक अशा प्रकारची मांडणी केली तरच उत्तर बरोबर येते। ही मांडणी अहमदने बरोबर केलेली आहे आणि त्यामुळेच 4198 हे त्याचे उत्तर बरोबर आहे, अहमद। खालील पैकी कोणाचे उत्तर बरोबर आहे? या ठिकाणी देखील राकेशने मांडणी बरोबर केलेली आहे आणि त्यामुळे त्याचे उत्तर देखील बरोबर आलेले आहे, उत्तर आहे राकेश। पीहू जवळ आंब्याचे 12 खोके असून त्या प्रत्येक खोक्यात 24 आंबे आहेत, तर पीहू जवळ एकूण किती आंबे आहेत? या ठिकाणी आपणास गुणाकार करावा लागेल 12 × 24 = 288, म्हणून ड हे उत्तर बरोबर आहे। एका शाळेत प्रार्थनेसाठी विद्यार्थ्यांच्या रांगा तयार केल्या, तेव्हा प्रत्येक रांगेत 11 विद्यार्थी अशा 15 ओळी तयार झाल्या, तर तिथे प्रार्थनेसाठी एकूण किती विद्यार्थी उपस्थित होते? या ठिकाणी गुणाकार करावा लागेल 11 × 15 = 165, म्हणून ड हे उत्तर बरोबर आहे। रस्त्याच्या बाजूचा विजेचा खांब व त्याचा तणाव यात कोणता कोण दिसून येतो? या ठिकाणचा हा कोण आहे, हा कोण 90° कमी आहे, म्हणूनच तो लघु कोण आहे। या संख्येत 8 या अंकाची स्थानिक किंमत किती? या ठिकाणी 8 आहेत, त्याच्यानंतर 3 संख्या म्हणजे 3, 0, 8, 1000, उत्तर आहे अ। तन्मय जवळ 45 गोट्या आहेत, त्याने आपल्या प्रत्येक मित्राला 3-3 गोट्या वाटायचे ठरवले, तर त्या गोट्या किती मित्रांना वाटता येतील? या ठिकाणी आपणास भागाकार करावा लागेल 45/3, उत्तर येईल 15, म्हणजेच ब हे पर्याय बरोबर आहे। सविताने तिच्याकडील 100 रुपयांपैकी 9 रुपये स्वतःकडे ठेवून उर्वरित रक्कम 7 मुलांना समान वाटली, तर प्रत्येकाला किती रुपये मिळतील? 100 - 9 = 91 रुपये सविताकडे राहिले। 91 रुपये तिला 7 मुलांना वाटायचे होते, तर 91/7 = 13, म्हणजेच ब हा पर्याय अचूक आहे। गोकुळा आणि मारुती दोघांजवळ प्रत्येकी 1000 रुपये होते। गोकुळाने 120 रुपये खर्च केले, तर मारुतीने 180 रुपये खर्च केले। आता त्यांच्याजवळ
प्रत्येकी किती रुपये शिल्लक राहिले। सुरुवातीला गोकुळाचे पाहू। गोकुळाने 120 रुपये खर्च केले म्हणजे त्याच्याजवळ 880 रुपये राहिले। मारुतीने 180 रुपये खर्च केले म्हणजे त्याच्याजवळ 820 रुपये राहिले। गोकुळाजवळ 880, मारुतीजवळ 820, पर्याय क्रमांक ब हा अचूक आहे। 1275 या संख्येत 8 शतक आणि 4 दशक मिळवल्यास उत्तर किती येईल? 8 शतक आणि 4 दशक म्हणजेच 840 रुपये। या ठिकाणी पहा, 1275 अधिक 840 दोघांची बेरीज केल्यानंतर उत्तर येते 2015, म्हणजेच ब हा पर्याय। राजन व अनिल यांनी आपापल्या धावपट्टीवर एक फेरी पूर्ण केली, तर खालीलपैकी कोणते विधान चूक आहे? ही आहे राजनची धावपट्टी आणि ही आहे अनिलची धावपट्टी। राजनने एकूण 14 मीटर अंतर धावले, तर अनिलने एकूण 12 मीटर अंतर धावलेले आहे। राजन 14 मीटर धावला हे बरोबर आहे, अनिल 12 मीटर धावला हे विधानही बरोबर आहे। अनिल राजनपेक्षा 2 मीटर जास्त धावला, अनिल उलट राजनपेक्षा कमी धावला, त्यामुळे क हे विधान चुकीचे आहे। या ठिकाणी मानसीचा प्लॉट आणि मेघनाचा प्लॉट दिलेला आहे। मानसीचा प्लॉट 16 मीटर लांबी आणि रुंदी 12 मीटर म्हणजेच 192 चौरस मीटर आहे, तर मेघनाचा प्लॉट 12 मीटर लांबी आणि 12 मीटर रुंदी म्हणजेच 144 चौरस मीटर आहे। या ठिकाणी मानसीचा प्लॉट मेघनाच्या प्लॉटपेक्षा किती चौरस मीटरने मोठा आहे? तर आपणास या ठिकाणी वजाबाकी करावी लागेल। 192 वजा 144 बरोबर 48 चौरस मीटर, म्हणजेच ब पर्याय। एप्रिल महिन्याच्या 1 तारखेला रविवार आहे, तर याच महिन्यात रविवार असणाऱ्या इतर सर्व तारखा कोणत्या? 1 तारखेला रविवार आहे, 7 दिवसांचा आठवडा असतो, 1+7 बरोबर 8, 8+7 बरोबर 15, 15+7 बरोबर 22 आणि 22+7 बरोबर 29, 8, 15, 22 आणि 29, पर्याय क्रमांक 2। या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 मध्ये सुद्धा 8, 15, 22, 29 आहे आणि शेवटी 36 आहे। 36 दिवसांचा महिना नसतो, त्यामुळे पर्याय 4 होणार नाही, तर पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे। खालील सारणीचे निरीक्षण करून उत्तरे लिही। या ठिकाणी नाव आणि त्यांच्या समोर फुले आहेत। याचे प्रमाण 1 फूल म्हणजे 10 फुले। अंजली व आलिया यांची फुले एकत्रित केल्यास ती संख्या वैभवच्या फुलांपेक्षा कितीने जास्त असेल? अंजली व आलिया यांची एकत्रित फुले 40 आणि 30 म्हणजे 70 आणि वैभवची फुले आहेत 50। 70 + 50 बरोबर 20, म्हणजेच ती 20 फुलाने जास्त असेल। पर्याय क्रमांक क। खालील नक्षीचा आकृतीबंध पूर्ण कर। या ठिकाणी गोल, चौकोन, त्रिकोण, मग गोल, चौकोन, त्रिकोण आणि पुन्हा गोल, म्हणजेच पर्याय क्रमांक क हे अचूक आहे। धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका।